नमस्कार. अँटीनेटलिझम ह्या विषयावरती मी आज बोलणार आहे. अँटीनेटलिझम हा तसा खूप जुना विचार आहे, परंतु डेव्हिड बेनेटॉर नावाचा सध्याच्या काळातला एक तत्त्वज्ञ आहे. त्याने एक अतिशय तर्कशुद्ध विचार मांडला. तो दक्षिण आफ्रिकेमध्ये तत्त्वज्ञानाचा प्रोफेसर आहे आणि त्यावर मी आज बोलणार आहे. तर अँटीनेटलिझमचा मुख्य अर्थ असा आहे की जन्माला किंवा जन्माच्या प्रक्रियेला किंवा एकूणच प्रजोत्पादनाला एक नकारात्मक मूल्य देण्यात येतं. म्हणजे थोडक्यात, मुलांना जन्म देणे ही चुकीची गोष्ट आहे असं मानणारा हा विचार आहे. आता मी हे तुम्हाला सांगितल्यावरच हे किती रॅडिकल आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. परंतु आणि खूप लोकांना हा विचार जरा खुळचटपणाचा किंवा काहीतरी जगावेगळा वाटत असेल, आणि तरीसुद्धा ह्या विचारामागे एक सशक्त तत्त्वज्ञान आहे, जे मी त्यातलं काही भाग मी इथे मांडणार आहे. तर असं आहे की आपण नेहमी सुखाच्या मागे आणि दुःखांपासून पळत असतो, आणि अस्तित्वात असलेल्या व्यक्तींसाठी किंवा अस्तित्वात असलेल्या व्यक्तींच्या ठिकाणी दुःख असणे ही वाईट गोष्ट आहे असं आपण मानतो. त्याउलट सुख असणे ही चांगली गोष्ट आहे असं आपण मानतो. आणि ही सुख आणि दुःखाची सिमेट्री आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आहे. म्हणजे कोणी ग्लास अर्धा भरलेला आहे म्हणतं, कोणी रिकामा आहे म्हणतं, त्या प्रत्येकाचं आपापलं मत असतं, प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन असतो. परंतु सुख आणि दुःखाची सिमेट्री तर असते, हे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये असं असतं. आता आपण जेव्हा एखाद्या मुलाला जन्म देत असतो तेव्हा आपण त्या मुलाला अस्तित्वहीन अवस्थेतून, म्हणजे ते मूल अस्तित्वात नसलेल्या अवस्थेतून त्या व्यक्तीला आपण अस्तित्वात आणत असतो. आणि त्या अर्थाने डेव्हिड बेनेटॉरने अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीची अस्तित्वात असलेल्या व्यक्तींशी तुलना केली. कारण नुसतंच अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींबद्दल बोलणं मूर्खपणाचं होईल, कारण ते अस्तित्वातच नाही तर त्याबद्दल बोलणार काय. परंतु आपण जन्माला जेव्हा घालत असतो मुलांना, तेव्हा आपण ह्या अस्तित्वहीन अवस्थेतून अस्तित्वामध्ये ह्या व्यक्तींना आणत असतो, आणि म्हणून या दोन अवस्थांची तुलना करणं इथंच योग्य ठरतं. तर ह्यामध्ये असं आहे की ज्या व्यक्ती सध्या अस्तित्वात नाहीत आणि आपल्या प्रजोत्पादनाच्या क्रियेतून अस्तित्वात येणार आहेत, त्या व्यक्तींच्या ठिकाणी आत्ताच्या घडीला दुःख नसणे ही आपण चांगली गोष्ट मानतो. त्यांच्या ठिकाणी सुखही नाही आणि दुःखही नाही आहे, परंतु त्यात दुःख नाही आहेत ही एक चांगली गोष्ट आहे असं आपण मानतो, जरी त्या व्यक्ती अस्तित्वात नसल्या तरी. परंतु त्या उलट त्यांच्या ठिकाणी सुख नसणे ही काही वाईट गोष्ट आहे असं आपण मानत नाही. आणि त्याचं एक ह्याचं एक उदाहरण असं देता येईल की आज मंगळावरती एकही व्यक्ती अस्तित्वात नाही, आणि म्हणून त्यांच्या त्यामुळे आज पृथ्वीवरती ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत, युद्ध आहेत, लढाया, यातना, शारीरिक वेदना, मानसिक यातना, बलात्कार, चोऱ्या, ह्या सगळ्या गोष्टी मंगळावरती नाहीत, त्यामुळे एक प्रकारे ते चांगलंच आहे. परंतु आज पृथ्वीवर आपण जी काही सुख उपभोगतो आहोत ती पण सुख मंगळावरती नाही. त्याबद्दल काही आपण दुःख व्यक्त करत नाही, त्याबद्दल काही आपण रडत बसत नाही की मंगळावर आज ह्या व्यक्ती नाही ज्यांना ही सुख उपभोगता येत नाही आहेत अस्तित्वाची, ह्याबद्दल काही आपण शोक व्यक्त करत नाही. तर ही सुख आणि दुःखाची अशा प्रकारची सिमेट्री इथे तुटते की दुःख नसणे हे चांगलं आहे अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा, परंतु सुख नसणे हे काही वाईट नाही आहे कारण त्या व्यक्ती अस्तित्वातच नाही आहे. तर त्याच्यामुळे होतं असं की ह्याची एक वजाबाकी आपण जर केली तर अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीला अस्तित्वात आणण्याच्या क्रियेतून आपण त्याच्या ठिकाणी एकूण दुःख जास्त निर्माण करतो. आणि हे तसं जड तत्त्वज्ञान आहे, परंतु पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण आकृत्यांमधून हे समजून घेऊयात.
पण ह्याला तसं संयुक्तिक उत्तर नाही. कारण आज मी समजा असं ठरवलं की मी एका मुलाला जन्म देणार आहे, तर आत्ताच्या घडीला असं कोणी माझ्या दाराशी माझ्या पायाशी कोणी येऊन भीक मागत नाही आहे की अहो मला जन्माला घाला आणि मला अस्तित्वाची सुखं उपभोगू द्या. त्यामुळे तसं त्या दृष्टीने ती सुखं त्याच्या ठिकाणी नसणे ही काही वाईट गोष्ट नाही आहे. परंतु ती व्यक्ती अस्तित्वातच नाही आहे, त्याच्यामुळे आयुष्याची जी काही दुःखं आहेत ती सुद्धा त्या व्यक्तीच्या ठिकाणी नाहीत, आणि ते मात्र त्यातल्या त्यात आपण बरोबर आहे असं मानू शकतो. म्हणजे मी जर एखाद्या मुलाला जन्म देणार असलो तर थोडक्यात माझ्या इच्छा किंवा माझ्या अस्तित्वाबद्दलचा असलेला आकस, त्याबद्दलचा असलेला गंड आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आसक्ती ह्या मी त्या व्यक्तीवर लादत असल्याचं आपण म्हणू शकतो. आणि त्या दृष्टीने प्रजोत्पादन करणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो. आता ह्यातनं ह्याचे परिणाम खूप आहेत की बाबा मग तुमच्या आईवडिलांनी जे केलं ते तुम्ही काय चुकीचं मानणार का, आणि तुम्ही मग आत्महत्या का करत नाही, आणि मग मनुष्यजात नामावशेष होईल त्याचं काय, वगैरे वगैरे. ह्या सगळ्यांवर विचार खूप लोकांनी मांडलेले आहेत आणि मीही त्याबद्दल बोलेन. परंतु हे परिणाम झाले, त्या परिणामांच्या पेक्षा हा त्या परिणामांपासून स्वतंत्रपणे आपण ह्या विचाराकडे जर वस्तुनिष्ठपणे बघितलं तर हा विचार संयुक्तिक आहे असं आपल्या लक्षात येईल. बाकीच्या परिणामांकडे आपण पुढे बघूया. तूर्तास धन्यवाद.